डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर। प्लेग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। संगमनेर मधील सर्वात कमी फी असलेली दर्जेदार शाळा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक, वर्ग आणि शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सह बस सेवा, अत्याधुनिक संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा। ठिकाण अकोले बायपास गणेश नगर संगमनेर। संपर्क 0-24-25-22-64-56। राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गावर मोठमोठे दगड आणि करगळ टाकल्यामुळे या मार्गावरून जाणारे शेतकरी, मजूर, कामगार वर्ग, विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। तर याबाबत राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्ष यमुना भालेराव, तसेच राहुरी तालुका अध्यक्ष धम्म मेघा जाधव, कार्यवाहक माया महामाया जाधव, अमोल जाधव यांनी या रस्त्यावरील मोठमोठे दगड उचलून बाजूला करत या रस्त्याचं काम व्यवस्थित झालं नाही तर आंदोलन आणि रास्ता रोको केला जाईल असा इशारा दिलाय। या रस्त्यावरून रोज हजारो वाहनं ये जा करत असतात। याच ठिकाणी माजी सरपंच बेबीताई म्हस्के यांचा देखील अपघाती मृत्यू झालाय। रेल्वे प्रशासनानं तात्काळ दखल घेत या रस्त्याचं काम करावं, अन्यथा याविरोधात आंदोलन छेडलं जाईल असं यावेळी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या धम्म मेघा जाधव यांनी म्हटलंय। शेतकरी आहे, कामगार आहे, शाळेच्या स्कूल बस आहेत आणि महिला मजूर पण आहेत आणि परवाच्याच दिवशी आमची गाडी याच ठिकाणी वायबल झाली। आम्ही दोघीही मायले की इथं पडलो असतो आणि ह्याच स्पॉटवर आणि ह्याच जागी बेबी ताई म्हसे यांचा मृत्यू झालेला आहे। हा पॉइंट एकदम धोक्याचा आणि खतरनाक आहे, याची शासनाने नोंद घ्यावी आणि रेल्वे प्रशासनाला आमचं विनंतीचं निवेदन पत्र आम्ही जाहीर करतो, नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आहोत। रस्त्याला आहे ना जास्त खड्डे आणि मुरुमन ते असे खडे असल्यामुळं गाड्या सटकत येते। जर रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी हा भुयारी रस्ता बनवलेला आहे, हा तुमच्या सोयीचा झाला आहे की काही त्रास होतो? पर्याय मार्ग निघलेला असून रस्त्याचा तात्काळ याच्यावर काँक्रिटीकरण करावं। भारत सरकारने ही रेल्वे जनसुविधेसाठी उत्पन्न स्थापन केलेली आणि त्यातल्यात हे गेट आहे ना, हे गेट बंद करून रेल्वे प्रशासनाने या परिसरातील राहुरीला आणि नेवाशाला जोडणारा हा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे हा रस्ता आहे, यावरून हजारो नाही साधारण एका सेकंदाला 100 ते 150 एका मिनिटाला 100 ते 150 साधनं जातात आणि त्याचं आत्ताच रेकॉर्डिंग झालेलं आहे। खरं तर 1.5 वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने गेट बंद केलेलं आहे, परंतु पर्यायी जी व्यवस्था केलेली आहे ती एकदम चुकीची आणि घातक आणि सगळ्याला त्रासदायक आहे। येथून जाणारे मांजरी, वळण, पिंपरी, केंदळ, आडगाव, कोंढवड, शिलेगाव यातून दैनंदिन दुधाचे साधनं जातात, वजनदार साधनं जातात, रेल्वेचे साखर इथून भरली जाते आणि त्याच्यामुळं रेल्वेच्या पूर्वेकडील जो भाग आहे रेल्वे प्रशासनानं अतिशय म्हणजे घातक आणि रोज ॲक्सिडेंट होण्याची परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये रेल्वे प्रशासनाने इथं अनेक घातक ॲक्सिडेंट झालेले आहेत। इथं आमच्या गावच्या सरपंच बेबीताई म्हसे यांचं ॲक्सिडेंट होऊन या मरण पावलेलं आहे, नंतर असेच अनेक ॲक्सिडेंट झालेले आहे की त्यांची रेकॉर्डनी नोंद नाही। तरी रेल्वे प्रशासनाने याबाबतीत त्वरित निर्णय घ्यावा व हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा या परिसरात सर्व लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असंच मी आपल्या रेल्वे प्रशासनाला निवेदन करतो। राहुरी रेल्वे भुयार रस्त्याचं काम अर्धवट असताना देखील रेल्वे गेट बंद करून रेल्वे प्रशासनानं हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला। त्या अर्धवट रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत। या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यमुना भालेराव यांनी दिलाय। ह्या भुयारी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून चालू होते, पण मध्यंतरी हे काम पूर्ण दाखवून हे रेल्वेचं राहुरी रेल्वे स्टेशनचं गेट हे बंद केलेलं आहे, परंतु गेल्या काही दिवसापूर्वी अर्धा रस्ता जो तयार झालेला आहे ना, अर्धा रस्ता रेल्वेने तसाच बाकी ठेवलेला असून त्या रस्त्यावर गेल्या 2-3 महिन्यापूर्वी एक महिला ग्रामस्थ तांदवाडी येथील एक माजी सरपंच महिला तिचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झालेला आहे। येथे हा स्पॉट जो आहे तो मृत्यूचा सापळा बनलेला आहे।
आताच काही 2-3 दिवसापूर्वी काही अज्ञात लोकांनी ह्या रस्त्यावर खडी कारगळ मोठमोठाले दगड टाकून कुणी हा रस्त्यावर टाकले हे माहीत नाही, त्याच्यावर माती टाकली आणि त्याच्यावर अजून काही इतकी झाले गाड्यांचे ॲक्सिडेंटचे प्रमाण ज्यादा वाढण्याचा धोका झालेला आहे. ज्या कुणी हे टाकलेलं असेल त्याच्यावर त्वरित ही चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन लवकरच ह्या रेल्वे गेटच्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे, याची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनावर राहील. या ठिकाणी करगळ तसेच मोठमोठे दगड रस्त्यावर टाकल्यामुळं रोजच अनेक अपघातांना सामोरं जावं लागतंय. याची रेल्वे प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रसंगी डॉक्टर विजय मकासरे, बाळासाहेब पेरणे, ईश्वर खिलारी यांनी देखील या रस्त्याच्या कामाप्रकरणी नाराजी व्यक्त करत हे काम लवकर व्हावं अशी अपेक्षा केली आहे. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.